नमस्कार हाई हेलो वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज फ्रेंड्स इन दिस वीडियो ट्यूटोरियल ऑफ ऑपरेटिंग सिस्टम कॉन्सेप्ट्स वी विल कवर दिस न्यू पॉइंट और वी कैन से अ सिंपल पॉइंट दैट इज सिंबॉलिक फाइल सिस्टम. सो दिस इज वेरी इंटरेस्टिंग पॉइंट. इन द प्रीवियस वीडियोज वी हैव सीन अ सिंपल फाइल सिस्टम, देन वी हैव सीन बेसिक फाइल सिस्टम. इन दिस वीडियो वी विल कवर वॉट इज सिंबॉलिक फाइल सिस्टम. वेरी इंटरेस्टिंग एंड वेरी वेरी इजी एंड सिंपल कॉन्सेप्ट. सो हियर यू कैन सी for this purpose please increase the quality of the video, otherwise you can zoom it also. There is a facility given by the YouTube that you can zoom the video also. Now I will also zoom for your convenience, as you can see on the screen. So I am just zooming the information and you can easily read it. Now as you can see here, what is mean by symbolic file system? Yacha navatach yacha artha ahe. Its name implies what it is all about. Symbolic file system, as you all know that the file system is available in the or the facilities given by the operating system. मग हे फाईल सिस्टीम काय आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की बऱ्याचशा फाईल्स असतात. एक स्ट्रक्चर आहे, फाईल आहे, डिरेक्टरी आहेत वगैरे वगैरे. मग त्यावर आपण वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकतो वगैरे वगैरे. हे सगळं ठीक आहे, पण हे इंटरनली कसंही असलं तरी आपल्याला ते दिसताना कसं दिसलं पाहिजे किंवा कसताना आपण ते दिसताना कसं दिसावं हे आपण ठरवतो बऱ्याच वेळेला. आणि यालाच आपण म्हणतो सिम्बॉलिक. आपण म्हणतो ना की सिम्बॉलिक म्हणजे एखादी गोष्ट कमीत कमी दाखवण्यासाठी तरी नीट दाखवा. आपण म्हणतो ना की युअर सिम्बॉलिक जेस्चर म्हणजे ते दिसायला तरी व्यवस्थित असलं पाहिजे. तर आपल्या कम्प्युटरमधील फाईल्स, फोल्डर्स, ही जी काही एकंदरीत सिस्टीम आहे ही व्यवस्थित दाखवण्याचं काम कोण करते तर सिम्बॉलिक फाईल सिस्टीम करते. इथं पहिल्याच लाईनमध्ये काय दिले ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. बघा आता इथे काय दिलेलं आहे. SFS stores files from a variety of sources as known as, याचा काय अर्थ होतो, as known as collections that may include directories and removable media as symbolic links to the source files. समजते तुम्हाला? व्हेरी व्हेरी सिम्पल. आता याच्यात सुद्धा इथे काय काय अजून काम आहेत बघा. इट ऑल्सो स्टोअर्स, हे सेकंड लाईन पासून बघा, इट ऑल्सो स्टोअर्स द मेटा डेटा ऑफ द सोर्स फाईल टू दॅट फाईल्स कॅन लेटर बी क्युरीड विदाऊट हॅव्हिंग टू प्लग इन द सोर्स मीडिया. अतिशय सिम्पल साधे सरळ सरळ कन्सेप्ट आहेत की एक प्रकारे सगळी माहिती दाखवण्याचं काम हे सिम्बॉलिक फाईल सिस्टीमद्वारे केलं जातं. व्हेरियस रिसोर्सेस आहेत, व्हरायटी ऑफ रिसोर्सेस आहेत, ज्यालाच आपण काय म्हणतो कलेक्शन्स म्हणतो. हे सगळं एक वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचं काम किंवा हे जोडण्याचं काम कोण करतं तर SFS करतं. आता ही खालील माहिती वाचण्याची तशी काही फारशी गरज नाहीये. पुढे बघू आता याच्यात काय दिलेलं आहे. ह्या SFS, आता ह्या सिम्बॉलिक फाईल सिस्टीमचं नेमकं काम काय आहे हे बघू आपण. आता पहिलं काम काय आहे बघा सिम्बॉलिक फाईल सिस्टीमचं, ऑर्गनायझिंग डेटा ॲक्सेस डिस्क. समजते तुम्हाला? ऑर्गनायझिंग डेटा ॲक्सेस डिस्क म्हणजे ज्या डिस्कमध्ये डेटा आहे याच्या ॲक्सेसिबिलिटी संदर्भात, सॉरी, ऑर्गनायझिंग डेटा अक्रॉस डिस्क म्हणजे डिस्कवर जो डेटा आहे की कोणत्याही डिस्कवर असो, म्हणजे जे काही स्टोरेज मटेरियल आपल्याकडे आहे त्यावर कुठेही कसाही डेटा असला तरी त्याला ऑर्गनाईज करण्याचं काम कोण करतं म्हणलं आपण SFS. काय दिलं बघा पहिल्याच लाईनमध्ये, SFS was built with the motivation of being able to have a combined view of data stored. नीट बघा, हे एवढंच महत्त्वाचं आहे. Combined view of data stored across multiple disk. वेगवेगळ्या डिस्कवर जिथे जिथे आपण स्टोअर केलेला आहे डेटा, हा सगळा डेटा व्यवस्थित कंबाईनली दाखवण्याचं काम कोण करतं तर SFS. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, व्यवस्थित ऑर्गनाईज करणे, डेटाला व्यवस्थित मॅनेज करणे, प्रेझेंट करणे, रिप्रेझेंट करणे. ठीक आहे, पुढे बघा इथे काय दिले. दिस इज अन एफर्ट लेस वे ऑफ ऑर्गनायझिंग कंटेंट अक्रॉस डिस्क विच इज अदरवाईज पेनफुली स्लो अँड लिमिटेड ॲज वी कॅन ऑपरेट ऑन अ लिमिटेड नंबर ऑफ डिस्क सायमल्टेनियसली. बघा, हे काम एफर्टलेस आहे. हे काम एफर्टलेस होऊ शकतं. कसं होतं? कारण आपण खूप डेटा ठेवलेला आहे आणि हा डेटा असाच राहिला तर ते आपल्याला कसं आहे, त्रासदायक आहे, पेनफुली स्लो. डेटा पटपट ओपन होत नाही. बऱ्याच वेळेला बघा तुम्ही, सतत तुम्ही वापरत आहात मोबाईल, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, बऱ्याच काही दिवसानंतर तुम्हाला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधीलच काही ॲप्लिकेशन सांगतात की काय करा, ट्रॅश क्लीन करा.
किंवा कॅशे क्लीन करा, मग आपण ते क्लीन करतो आणि मग व्यवस्थित जरा चालतं. हे असंच जर साचत राहिलं, डेटा जर असाच व्यवस्थित अरेंज नाही केला गेला तर स्लो होतं आणि लिमिटेड होतं किंवा त्याचा वापर करणं खूप अवघड होतं. बरोबर आहे. तर हे काम कोण करतं? बघा इथे दिलेलं आहे, सिन्स ऑल ऑपरेशन्स इन एन एस एफ एस आर परफॉर्म्ड विद इन द सेम डिस्क. आणि मग त्यामुळं काय होतं बघा, दे आर मच फास्टर. मग ह्याच डिस्कमधील डेटा वापरणं अतिशय फास्ट होतं. तर हे पहिलं काम आहे एस एफ एसचं, सिम्बॉलिक फाईल सिस्टीमचं, की ऑर्गनायझिंग डेटा अक्रॉस डिस्क. सेकंड बघा आता इथे बॅकिंग अप फाईल्स. सांगायची गरज आहे का? बॅकिंग करणे म्हणजे बॅकअप घेत राहणे सतत, जे खूप महत्त्वाचं आहे. काय दिले बघा, व्हाईल देअर आर लॉट्स ऑफ वेज टू मेक डायरेक्ट बॅकअप ऑफ डिरेक्टरीज, तसा आपण आपल्या डिस्कमधला बॅकअप डायरेक्ट घेऊ शकतो, काही अडचण नाही आहे. अँड एस एफ एस अलाव यू टू ऑर्गनाइज द कंटेंट व्हाईल बॅकिंग देम अप अँड पोटेन्शियली सेव्हिंग देम टू मल्टिपल डेस्टिनेशन्स. ही बॅकअप घेण्याची किंवा बॅकिंग अप घेण्याची परमिशनच कोण देते? तर नीट बघा, एस एफ एस अलावज यू. या फाईल्स सिम्बॉलिक फाईल सिस्टीमची जी फॅसिलिटी आहे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमने दिलेली, हीच आपल्याला फॅसिलिटी देती दिलेली आहे बॅकअप घेण्यासाठी. त्याचाच फायदा होतो आपल्याला बॅकअप घेण्यासाठी. मग हा बॅकअप तुम्ही कशावरही घेऊ शकता, त्याला काही अडचण नाही आहे. तर हेच इथं दिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघूयात आपण. इथे बघा, डीकपल डेटा स्टोरेज अँड व्ह्यू. डिकपल म्हणजे वेगळं करणे, डेटा स्टोरेज आणि व्ह्यूला वेगवेगळं ट्रीट करणे किंवा वेगवेगळं त्याला दाखवणे. कसं बघा इथे काय दिले, डेटा ऑफन नीड्स टू बी स्टोअर्ड इन अ सर्टन वे विच माईट नॉट बी सिमिलर टू द हिरार्जी इन विच यू वॉन्ट टू व्ह्यू इट. बघा काय सांगते, की बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला ज्या पद्धतीनं बघण्याची सवय आहे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीनं डेटा बघण्याची इच्छा आहे, बऱ्याच वेळेला बघा माईट नॉट सिमिलर ते तशा पद्धतीनं बऱ्याच वेळेला दिसत नाही, पण आपण त्या डेटाची रचना आपल्याला पाहिजे तशी करतो. ह्या फाईलमध्ये ह्या फोल्डरमध्ये चेंजेस करतो, बऱ्याच ॲडजस्टमेंट करतो किंवा त्यामध्ये चेंजेस करतो, अपडेशन्स करतो. हे सगळं करण्याची जी फॅसिलिटी आहे ही कोणी दिलेली आहे आपल्याला? एस एफ एसने. म्हणून काय दिले बघा, डिकपल करणे. कशा कशामध्ये डिकपल करायचे? डेटा स्टोरेज आणि व्ह्यूमध्ये. डेटा स्टोअर कसाही झाला असला तरी तो दाखवायचा कसा, व्ह्यू कसा करायचा, ही फॅसिलिटी कोण देतं आपल्याला? एस एफ एस. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप योग्य मुद्दा आहे, जे आपण नेहमी अनुभवतो, जे नेहमी बघतो, पण आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. ठीक आहे. अबाउट द सिम्बॉलिक फाईल सिस्टीम, काही अडचण असल्यास विचारू शकता, नेटवरसुद्धा सर्च करू शकता, आणि काही जर तुम्हाला शंका असल्यास तुम्ही इथे विचारायला प्लीज मागे पुढे पाहू नका. धन्यवाद. बाय.